नमस्कार अश्विनी रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला फुलगोबी आणि आलूची खूपच चटपटीत आणि मसालेदार भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी फुलगोबी घेतलेली छान अशी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि थोडेसे मोठे मोठे काप केलेले आहे, जास्त बारीक आपल्याला करायचे नाही। या ठिकाणी तीन आलू घेतलेले आहे, आलूचे मी असे काप केलेले, तुम्ही हवे त्या आकाराचे करू शकता। तर या ठिकाणी गॅसवर मी गरम पाणी ठेवलेलं आहे। गरम पाण्यामध्ये ही फुलगोबी आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटांपर्यंत वाफून घ्यायची, म्हणजे गरम पाण्यातून काढून घ्यायची। जो हलकासा उग्र वास येतो कोबीला तो निघून जाईल आणि भरपूर अशी रसायनं वगैरे राहते तर ते सुद्धा निघून जातील। त्यासाठी गरम पाण्यातून आपल्याला ही फुलगोबी 2 मिनिटांपर्यंत काढायची आहे। तर या ठिकाणी 2 मिनिटं झालेली आहेत, तर फुलगोबी ही आता आपण पाण्याच्या बाहेर काढून ठेवूया आणि चाळणीवर ठेवूया। या ठिकाणी पॅन ठेवलेलं आहे, पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान असं कडक तापू द्यायचं आहे। तेल तपलेलं आहे, त्यामध्ये मी जे वाफवलेले फ्लावर आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 3 आलू जे घेतलेले आहे ते टाकून घेतलेले आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्याचे काप घेतलेले आहे। आता यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे भाजीला पण छान अशी चवळी कोबी आलू छान अशी सुकीसुकी लागणार नाही। आणि थोडीशी हळदी पावडर। हे फुल गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान असं वाफून छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर या ठिकाणी कोबी आलू छान असे परतलेले आहेत, हलकीशी अशी लालसर होईपर्यंत आपल्याला ही कोबी आलू परतून घ्यायची आहे। आता ही आपण काढून घेऊया। असं तेलामध्ये परतल्यामुळे काय होईल, भाजीची चव ही खूप अप्रतिम लागेल। तर या ठिकाणी तेच पॅन घेतलेलं आहे। आता या पॅनमध्ये मी 1 टमाटर घेतलेला आहे, मोठं कट करून घेतलेलं आहे 1 टमाटर। कांदे 2 कांदे घेतलेले आहे, 1 लसणाचा गाठा घेतलेला आहे। तर यामध्ये 1/2 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे। छान ही आता आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत वाफून घेणार आहे। ग्रेव्ही मी अशा प्रकारे काबर केली या भाजीसाठी, तर या ग्रेव्हीची टेस्ट ही खूप अप्रतिम लागते आणि जेव्हा तुम्ही करून पाहाल स्वतः खासाल तेव्हा तुम्हाला याची टेस्ट ही कळेल। खूपच स्मूथ अशी ही ग्रेव्ही ही तयार होते। तर 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण झाकून ही पाहूया। तर या ठिकाणी 1-2 मिनिटं झालेले आहे, छान असं वाफलेलं आहे। पाहू शकता 1-2 मिनिटांमध्ये फुल गॅसवर छान ही वाफते। तर हे आपण काढून ठेवूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। यामध्ये मी सांबार टाकलेला आहे, सांबाराचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि थोडंसं 1 इंच आलं टाकून घेतलेलं आहे, बस एवढं टाकून आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मिक्सरमधून छान असं फिरून घेतलेलं आहे, फिरवताना पण याचा वास असा खूप छान येतो। तर या ठिकाणी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये आता मी तेल टाकून घेणार आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे। तर या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये मी तेजपान घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, साधी विलायची, भेंडी विलायची, कलमी घेतलेली आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मसाले टाकायचे आहेत तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण एवढेच मी या ठिकाणी खडे मसाले टाकून घेणार आहे। आता हे छान परतल्यानंतर आपण जी ग्रेव्ही अहीर काढून घेतलेली आहे ती टाकून द्यायची आहे। आता छान ही ग्रेव्ही परतण्यासाठी यामध्ये मी 1/2 त्यालाच विसळून मिक्सरच्या भांड्याला विसळून मी 1 घोट पाणी टाकून घेतलेलं आहे। तर छान आपण हे मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे। आता हे आपण जे आपले घरचे मसाले राहतात हे पण मसाले घरचेच आहेत, पण जे आपण रेग्युलर मसाले टाकतो ते मसाले यामध्ये टाकून घ्यायचे। सर्वात प्रथम मीठ टाकायचं आहे, कोबीला आणि आलूला पण मीठ आहे, तर मीठ तुम्ही जपून टाका, वरून टाकलं तरी काही हरकत नाही, मी तेलातच मीठ टाकते। तर यामध्ये चटणी तुमच्या चवीनुसार टाका, धन्याची पावडर, घरचा गरम मसाला, थोडीशी हळदीची पावडर, ते छान आपण मिक्स करून घेणार आहोत। तर छान असं मिक्स झालेलं आहे, गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे। आता ही ग्रेव्ही जी आहे ती खूप छान अशी परतू द्यायची आहे। तर या ठिकाणी मी अजून 1 घोट यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। आता झाकून आपल्याला जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही, वेगळं होत नाही, वर येत नाही, तोपर्यंत आपण याला होऊ देणार आहे। जवळपास 2 ते 3 मिनिटं वेळ लागेल मीडियम गॅसवर। तर या ठिकाणी 2 ते 3 मिनिटं झालेले आहे, ग्रेव्ही झाली का पाहूया। पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे, सर्व तेल हे वेगळं झालं, वर आलेलं आहे आणि ग्रेव्हीचा कलरही बदललेला आहे। छान अशी ग्रेव्ही झालेली आहे, पाहू शकता। जोपर्यंत ग्रेव्ही आपण चांगली परतत नाही तोपर्यंत भाजीची चव ही अप्रतिम अशी लागणार नाही। याचं टेक्स्चरही पाहू शकता तुम्ही वाफवल्यामुळे ही खूपच छान अशी स्मूथ अशी ग्रेव्ही ही तयार होते। तर या ठिकाणी मी जे फ्लावर आणि आलू होते ते आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान ही मिक्स करायचं आहे। अशी मिक्स झालेली आहे, मसाले छान असे लागलेले आहे, खूपच मग दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे। जर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर 2 ते 3 मिनिटांपर्यंत बारीक गॅसवर असंच टाकून ठेवा आणि थोडीशी रस्सा बनवायची असेल तर मी यामध्ये थोडस पाणी टाकून घेणार आहे। थोडस पाणी टाकलेलं आहे मी आणि छान हे मिक्स करून घेऊया। मस्त असं मिक्स झालेलं आहे,
हे आपण छान आलू आणि कोबी शिजेपर्यंत याला बारीक ते मीडियम गॅसवर झाकून ठेवणार आहे। तर या ठिकाणी भाजी झाली का आपण चेक करूया। तर पाहू शकता खूप छान अशी तळीवर आलेली आहे आणि एक आलू ही चेक करते मी झाला का ते। तर छान अशी आलू ही झालेली आहे आणि कोबी पण झालेली आहे। जर तुम्हाला अजून रस्सा बनवायचा असेल तर यामध्ये पाणी तुम्ही टाकू शकता। तर या ठिकाणी खूप मस्त अशी भाजी झालेली आहे। तर यावर थोडासा मी सांबार टाकून घेणार आहे। छान मिक्स करूया। आणि या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही भाजी एकदा तरी नक्की अशा पद्धतीने करून पाहा। धन्यवाद।